ಬಿಜಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಕರಂಬಳದಲ್ಲಿ ಪೂನಂ ವೈಸನಾಥ್ ಮಾಸೇಕರ್ ಅವರು ಪ್ರಥಮ ಬಾರಿಯೇ ಬಿಎಸ್ಎಫ್ ದಲ್ಲಿ ಆಯ್ಕೆಯಾದ ಕಾರಣ ಕರಂಬಳ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗ್ ಸೊಸೈಟಿ ಹಾಗೂ ಲಯನ್ಸ್ ಕ್ಲಬ್ ವತಿಯಿಂದ ಅವರಿಗೆ ಸನ್ಮಾನಿಸಲಾಯಿತು. ಮಧ್ಯಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಬಿಎಸ್ಎಫ್ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಣ ಪಡೆಯುತ್ತಿದ್ದು ಕರಂಬಳ ಮಗಳು ಬಿಎಸ್ಎಫ್ ಮಾಧ್ಯಮದಿಂದ ದೇಶದ ರಕ್ಷಣೆಗಾಗಿ ಹೋಗುತ್ತಿದ್ದು ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ಗ್ರಾಮದ ನಾಗರಿಕರು ಹಾಗೂ ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗ್ ಸೊಸೈಟಿ ಹಾಗೂ ಲಯನ್ಸ್ ಕ್ಲಬ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಅಜಿತ್ ಪಾಟೀಲ್ ಪುಷ್ಪಗುಚ್ಛ ಹಾಗೂ ಶಾಲು ಹೊದಿಸುವ ಮೂಲಕ ಸನ್ಮಾನಿಸಿದರು. आज कंबल गाँव मध्य बी एस एफ मध्य सिलेक्ट झालेला पूनम वैजनाथ मासेकर यांनी सिलेक्ट होऊन आता मध्य प्रदेश टेकनापुर मध्य ट्रेनिंग करायले. आता अजून 3 महीने ट्रेनिंग है. ते ट्रेनिंग संपल्यानंतर त्याच्याते ड्यूटीसाठी कुठे देता तिकडे जॉईन होणार. आणि त्याच्यासाठी पूनम सरकारसाठी आम्ही आमच्या कंबल गावाचे आणि मुलांनो हे के एस आर हे बी एस एफ मतलब सी आर पी एफ यामध्ये ते पुढे होऊन आणि आपला ते क्रीडामध्ये सिलेक्शन झालेल्या लोकांचे आता बघा पूनम ते आता क्रीडामध्ये होता म्हणून ते सिलेक्शन झालेलं आहे. शिक्षण ते बीकॉम शिक्षण झालेलं आहे. त्याच्यासाठी सगळे गावातले लोक ते मुलांना ते सगळे शिक्षण शिकून स्पोर्ट्समध्ये शिकून आणि बी एस एफ मध्ये सी आर पी एफ मध्ये जाऊन आमच्या देश देश संरक्षण करण्यासाठी ते प्रयत्न करूया म्हणून आम्ही पूनमला आमच्या ते कानापूर लायन्स क्लब होते ना त्याला आज सन्मान केलेला आहे. नमस्कार. पूनम ई विद्यार्थिनी क्रीडे क्षेत्रदल्ली जय गळिसुत्ता बीएसएफ दल्ली आय्केयागि ಕರಂಬಳ ಕ್ಷೇತ್ರದ ಹೆಸರನ್ನು ಉಜ್ವಲಗೊಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಇವರು ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಮಾದರಿಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಮಹಾದೇವ ಪೋವಾರ್, ಕನ್ನಡಮ ನ್ಯೂಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್, ಬೆಳಗಾವಿ.